जवळ आलेला आहे। दरवर्षी माझ्याकडे नवरात्राचा कार्यक्रम असतो, हळदी कुंकू असतो, गेट टुगेदर असतो, त्यानिमित्ताने सगळ्या मैत्रिणी येतात आणि त्यांना सगळ्यांना उत्सुकता असते की दर या वर्षी मी काय नवीन करणार आहे। माझा छंद आहे शिवण आणि त्यासाठी मला कपड्यांमध्ये काम करणं, कपड्यांमध्ये रमणं मला खूप आवडतं। त्याला असंच एक सरप्राईज माझ्याकडे आहे, घरी बोंडला आहे आणि नवरात्राची तयारी, तर असं बेसमेंट फिनिश केलेलं आहे। कसं तर फक्त कापड आणि कापड वापरून, ते कसं केलंय ते तुम्हाला मी आता दाखवते। या मैत्रिणींनी भेट दिलेलं असं छानपैकी एक गुजरात वर्ण तिने आणलं होतं माझ्यासाठी। तोरण बरेच दिवस कपाटत होतं, त्यानिमित्ताने हे तोरण मला लावायला संधी मिळाली। हे सुद्धा असंच एका मैत्रिणींनी मला आणलं होतं गुजरात मधून आणि हे मला साई टेम्पल मध्ये मिळालं। त्याचं सुद्धा या रिकाम्या जागेमध्ये छानपैकी जागा खुलवण्यासाठी मला उपयोग करता आला। आता बिग सरप्राईज आहे बघा। हे बघितल्यानंतर तुम्हाला कल्पना आली असेल की काहीतरी वेगळं आहे ह्याच्यामध्ये। नवरात्र आहे, घरामध्ये भोंडल्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे हत्ती समृद्धीचं प्रतीक, त्याची सजावट पाहिजेच, त्यामुळे यावेळीची थीम आहे नवरंग आणि हत्ती। तर मग माझ्याकडे खूप वेगवेगळ्या हत्तीचं कलेक्शन आहे, त्यासाठी मग मी काय केलं की ते सगळे हत्ती खाली बेसमेंट मध्ये आणले सजावटीसाठी आणि या हत्तींना स्वागत कक्षामध्ये मी ठेवलं असं छानपैकी। हे जे बेसमेंट होतं ना, हे अनफिनिश बेसमेंट होतं, फक्त अशा भिंती आणि ही रिकामीच जागा होती। बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज साठी ही जागा मी वापरायची, इथे बसून गोधड्या करायच्या, कधी थोडस शिवणाचं काम करायचं, कधी त्यानंतर बसून गप्पा करायच्या। एक दिवस माझ्या मनात विचार आला की आपण या बेसमेंटच्या असं छानपैकी कार्यक्रमासाठी असा एक छान मंच तयार करायचा का आणि नवरात्राच्या निमित्ताने नवरंग वापरून आपल्याला काही करता येईल का। हा विचार करत असतानाच एफटीच्या दुकानांमध्ये मला असे तागे मिळाले कापडाचे। ह्या तागेचं वैशिष्ट्य असं की तागे पूर्णपणे मला $10 एक तागा असा मिळाला। बेसमेंटसाठी माझ्या बजेटचं एक छानपैकी मी पॅकेज तयार केलं होतं, $100 आतमध्ये मला ते बसवायचं होतं आणि गंमत अशी हे $10 एक तागा असे 5 तागे मी आणले आणि $50 मध्ये असे संपूर्ण पडदे मी तयार केले। हे पडदे फक्त पुष्पिंनी मी वरती लावले तसे जोडले आणि हे पडदे साधारणपणे वरपासून खालपर्यंत असे पट्ट्या मी कापल्या, त्याची वरची आणि खालची बॉर्डर मी शिवली आणि फक्त पुष्पिंनी हे मी लावले आणि हे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं, अरे वा, हा तर नवरंग नवरात्रीसाठी आणि आपल्या भोंड्यासाठी अतिशय सुंदर असा कन्सेप्ट तयार होतोय। आणि मग हळूहळू मी त्याच्यामध्ये रंग चढवायला सुरुवात केली। मागच्या वर्षीच्या सजावटीचं, देवघरातल्या सजावटीचं माझ्याकडे एक तुकडा असा होता तयार, तो मी इथे लावला। त्यानंतर हे ज्याला पडदे कापले त्याला छोटे छोटेसे तुकडे माझ्याकडे उरले, त्यावेळेला त्या राहिलेल्या तुकड्यातून मी अशी छानपैकी कमान तयार केली याच्यामध्ये। त्यामुळे बऱ्यापैकी हा साधारणपणे सुशोभनासाठी म्हणून जो प्रकार असतो तो मला इथे करता आला। हे करत असताना माझ्याकडे प्रत्येक वर्षी केलेले असे आकाश कंदील होते। दर दिवाळीमध्ये असे सगळ्या घरातल्या चिंद्या गोळा करते आणि त्या चिंद्यांपासून असे आकाश कंदील बनवत असते। दरवेळेला एक नवीन आकाश कंदील त्याच्यामुळे तयार होतो आणि हे सगळे मी एका बॉक्स मध्ये घालून ठेवले होते। परंतु झालं काय की आता ह्या नवरंग डेकोरेशन मध्ये माझे सगळे आकाश कंदील मला लावता आले आणि मला खूप आनंद झाला की कुठंतरी ते कोणाड्यात राहण्यापेक्षा ते छानपैकी असे लटकून ते मी मध्ये मध्ये बघू शकेल आणि माझ्या मैत्रिणींना मी सरप्राईज दाखवताना मला खूप आनंद होणार आहे। त्यानंतर हे तयार केले मी कमानी। या कमानी अशा 2-3 पद्धतीने मी वापरते, आता मी इथं वापरलेल्या आहेत, पण बरेचदा माझ्या मैत्रिणींकडे ज्यावेळेला भरतनाट्यम किंवा असे काही कार्यक्रम असतात त्यावेळेला हा जो पंखा आहे तो मी सजावटीसाठी वापरते। आणि मग आता असा विचार केला मी साधारणपणे हा पण इथे लावून पाहूयात, तर ह्या रंगाच्या थीम मध्ये हा अतिशय सुंदर त्याच्यामध्ये खुलून आलं। आणि सगळ्यात महत्वाचं आज आहे भोंडला, आणि भोंड्यामध्ये हत्तीला तर खूपच महत्व असतं आणि मग हत्तीचं कलेक्शन असं माझ्याकडे खूप वेगवेगळं आहे।
काय झालं, बरेचदा मी बाहेर गावी जाते आणि तिथलं काहीतरी एक आठवण म्हणून आपण आणतो. जसं मी केरळला गेले होते, त्यावेळेला केरळचे हत्ती आणि अंबारी, त्याच्यावरती छत्री आणि सजवलेला छानपैकी झुलवाला हत्ती असा मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना भेट म्हणून येताना आणला होता. मग ते हत्ती माझ्याकडे होते, मी ठरवले चला आज आपण हे सगळ्यांना हत्तीला पण सजावटीसाठी मांडूयात. त्यामुळे असं हे वेगवेगळ्या हत्तींचं कलेक्शन आहे. ही उदबत्तीचं घर आहे, त्यानंतर हा चिमुकला हत्ती आहे. आणि ही विशेष वैशिष्ट्य असं की त्याची सजावट सुद्धा केरळीयन पद्धतीची आहे, अशी त्याची झूल, त्याची छत्री वगैरे. आणि हा मला भेट मिळालेला असं छानसा हत्ती आहे, तो मी असाच ठेवलेला आहे इथे सजावटीसाठी. आणि त्यानंतर आता कोंड्यासाठी हत्ती, तर आता माझी मैत्रीण रांगोळीवर पाटावर तो काढून घेऊन येणारच आहे. परंतु मला हा कॅनडामध्ये असताना एका ग्रोसरी स्टोअर मध्ये अंबारी आणि माहूत दोघही असलेला, दोन्ही असलेलं आणि आतमध्ये मला वाटतं राजा विराजमान झालेला आहे असा हत्ती मला मिळाला होता एका ग्रोसरी स्टोअर मध्ये. त्यावेळेला मला नवीनच होते हत्ती बघून आठवण झाली आपल्या संस्कृतीची, आपल्या भारतातल्या सगळ्या कला प्रकारांची. आणि त्यावेळेला मी तो हत्ती घेतला. नाजूकसा छोटासाच आहे, परंतु फार सुंदर कलात्मक सजावट आहे त्याच्यामध्ये. अशा रीतीने आता संपूर्ण भोंडल्याची तयारी आणि नवरंग डेकोरेशन हे तयार आहे. आणि आता मी माझ्या मैत्रिणींची वाट बघतीये, त्या येतील आणि त्यांना हे सगळं पाहिल्यानंतर कसं वाटेल ह्याचा मी आता विचार करते. आणि मला असं वाटतं की आता आम्ही खूप धमाल करणार आहे. आज नवरात्राच्या निमित्ताने एक नवीन कल्पना आविष्कार माझा या स्वरूपात मला पाहता आला. दरवेळेला नुसतीच मी कल्पना करायची की ह्याला मी कसं करू, काय केल्यानंतर सुंदर दिसेल. परंतु कधी कधी आपल्या मनातल्या कल्पनांना ज्याला प्रत्यक्षात आपण पाहतो त्याला होणारा आनंद काही वेगळाच असतो. बजेट माझं $100, संपूर्ण बेसमेंट झालं माझं $50 मध्ये, उरलेल्या प्रत्येक शिंदीचा वापर होणार आहे. हा आणखी अनेक पद्धतीने मी सजावट वापरू शकणार आहे याच्यामध्ये. ज्यावेळेला मला असं वाटेल की आता आपण पुन्हा काहीतरी नवीन करूयात, त्याला मला हेच कापड आणखी काही वेगळ्या कारणासाठी सुद्धा वापरता येईल. म्हणजे पहा ना, आपले सण ज्यावेळेला येतात त्यावेळेला कुठेतरी आपल्या प्रत्येक कलेला तिथे वाव असतो, संधी असते आपल्या कला प्रकार त्याच्यामध्ये आपण स्वतः आपण त्याच्यामध्ये कल्पकता वापरून तो डेव्हलप करू शकतोच. परंतु हो, आणि मग काय होईल की असे वेगवेगळे मला त्याच्यामध्ये प्रयोग करून पाहता येतील. बरेचदा मैत्रिणींना सुद्धा त्यांच्याकडे कधी बेबी शॉवर असतं किंवा लग्नाचे छोटे छोटे कार्यक्रम असतात, त्यावेळेला काय करायचं हे मला विचारतात. त्याला ह्याच पद्धतीने मी त्यांना वेगवेगळे कला प्रकार दाखवू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं, नवरात्रातले नवरंग वापरता येतातच आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. परंतु याचबरोबर ज्यावेळेला आपण सगळ्या जणी एकत्र जमतो हळदी कुंकासाठी वगैरे, तर त्यावेळेला ती सजावट अशी कशी आपली टिपिकल लागते, त्याला एक असं पारंपरिक स्वरूप दिसावं लागतं. पूर्वी आपण काय करायचो, ज्यावेळेला कार्यक्रम असायचे त्याला विणलेला कशी दासे, एखादा रुमाल असेल, टेबल क्लॉथ असेल, तर तो आपण हंतरायचो आणि विशेषतः त्याच्यावर फुलदाणी वगैरे ठेवून आकर्षक अशी त्याची रचना करायचो. त्याचं कारण असं की कुणीतरी पटकन त्या फुलदाणीकडे पाहताना तो टेबल क्लॉथ पाहावा, त्याच्यावरचा कशीदा पाहावा आणि विचारावं. ज्यावेळेला असं कुणी विचारायचं, अरे वा किती सुंदर सजावट केली, हे सुंदर किती एम्ब्रॉयडरी आहे, कुणी केलं, ज्यावेळेला तो अभिमान व्हायचा, तो जागृत व्हायचा आणि एक आनंद स्वतःबद्दलचा, एक त्याच्यामध्ये कला प्रकार जपल्याचं जे समाधान मिळायचं ते काही वेगळंच असायचं. हे सगळं करत असताना मला त्या सगळ्याची आठवण झाली. आणि कुठेतरी असं वाटलं की प्रत्येकाने आपल्याला संधी मिळते, आपल्याला जे आवडतं ते करावं. शिवण शिवताना गोधड्या शिवणं म्हणजेच तुकडे जोडणं. परंतु त्याच्यामध्ये कसं होतं की आपोआपच कळत ना कळत धागे जोडले जातात, कापड जोडलं जातं, पण ऋणानुबंध सुद्धा जोडले जातात. आजीचं कापड असतं, त्यानंतर त्याच्यामध्ये आईचं असतं, आपल्या बहीण भावंडांचे कपडे असतात. आणि ते सगळं जोडल्यानंतर जशी माळ्याची ऊब वाटते आपल्याला, आपली माणसं आपल्यासारखी वाटतात, तसंच हे सगळे रंग बघितल्यानंतर, ही सजावट बघितल्यानंतर, अमेरिकेत जरी असले तरी मला असं वाटतं की मी कुठेतरी भारतात असल्याचं फील करते याच्यामध्ये. आता पहा ना, माझ्या मिस्टरांना ज्यावेळेला वर्क फ्रॉम होम करायचं असतं त्यावेळेला ते इथे बसून बेसमेंटमध्ये काम करतात आणि बरेचदा विरंगुळा म्हणून ते गाणंही म्हणतात. त्यावेळेला मी तर झोक्यावर बसून ते गाणं ऐकत असते. ते ज्यावेळेला मी गाणं ऐकेन त्यावेळेला हे सगळ्याकडे पाहत पुढे तरी मला नक्कीच समाधान मिळेल. आणि माझ्या मैत्रिणी आता येतील, त्यांना कसं वाटतंय ते आपण आता पाहूया.
भारी लई भारी लई भारी लई भारी एकदम वाव. अरे बाप रे, लुक एट हर. ओह वाओ, माय गॉड, एकदमच चेंज केलंय तिने पूर्ण. टोटल चेंज करून टाकलं. मी हार्डली आता 15 दिवसापूर्वी जेव्हा बघितलं ना तेव्हा एवढं म्हणजे रॉ होता. आणि नवरात्राचे नवरंग आपले खूप वाजते आणि कोंड्याचं निमित्त बरोबर फेस्टिव्ह मूड आहे. फेस्टिव्ह मूड मला वाटते. इथे काय हे लावलं मी का तुम्ही वास पण